नमस्कार, पुढील बातमी. माजी नगरसेवक दया शेट्टी यांच्या पुढाकाराने मोहणे येथे भव्य रक्तदान शिबिर. रक्तदान हे आपले सामाजिक कर्तव्य असून प्रत्येकाने ते निस्वार्थ भावनेने केले पाहिजे अशा उद्देशाने आपले सामाजिक कर्तव्य समाजासमोर ठेवून एक वेगळा आदर्श निर्माण करून दया शेट्टी यांनी अथक प्रयत्न करून लायन्स क्लब ऑफ मोहणे टिटवाळा आणि अर्पण क्लब बँक रुक्मिणीबाई रुग्णालय यांच्या सहकार्यातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जैन संघ हॉल जैन मंदिर मोहणे येथे करण्यात आले. कोरोना काळातील दुसऱ्या लाटेत राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता आणि रुग्णांना या काळात आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत शक्यता वर्तवल्या जात असून परिसरातील नागरिकांना रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रभाग क्रमांक 13 शिवसेनेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांच्या प्रयत्नाने लायन्स क्लब ऑफ मोहणे टिटवाळा व अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्यातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून अर्पण ब्लड बँक यांच्या मागणीनुसार 50 रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी नोंदवून रक्तदान केले. दया शेट्टी यांनी रक्तदान शिबिर आयोजित केल्याने परिसरातील अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन लायन अध्यक्ष दया शेट्टी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी लायन्स क्लबचे जिल्हाध्यक्ष पी के आनंदन, सचिव राहुल मिश्रा, उपाध्यक्ष रमेश कोणकर, माया कटारिया, प्रमोद घरत, रोहन कोट, डॉक्टर टीम यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोकी न्यूज. मी माया कटारिया, लायन्स क्लब ऑफ मोहणे टिटवाळाची व्हाईस प्रेसिडेंट, फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट. आज आम्ही लायन्स क्लबतर्फे जे रक्तदान शिबिर भरवलेलं आहे, खरं म्हणजे आता या कोरोनाच्या काळामध्ये माणूस घराबाहेर पडायला घाबरतो, पण या सगळ्या पेशंट्सना रक्ताची खूप गरज आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आम्ही मोहणे टिटवाळा परिसरात नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आलो आहे आणि हाही या परिस्थितीमध्ये आवश्यक असलेला उपक्रम आज आम्ही राबवतो आहे आणि परिसरातले सर्व तरुण मंडळी विशेष करून यात सहभागी होत आहेत, आपल्याला साथ देत आहेत. त्यासाठी या सगळ्या रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचं मनापासून मी आभार मानते आणि आम्ही सर्वजण मिळून एक चांगली टीम आहे. मोहणे टिटवाळ्यामध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही काम करत राहतो आहे, त्यात अशीच साथ मिळावी आणि समाजाच्या गरजेचे उपयोगी असणारे उपक्रम राबवण्याचा आम्ही यापुढेही सतत प्रयत्न करतो. लायन्स क्लब ऑफ मोहणे टिटवाळातर्फे आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित केलेला आहे आणि मला त्याच्यात ब्लडची शॉर्टेज आनंदन साहेब इथे आहेत, ते आमचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन आहेत. त्यांनी रुक्मिणी हॉस्पिटलला जे अर्पण ब्लड बँक आहे त्यांना घेऊन आम्ही आजचे कार्यक्रम राहतो आहे आणि भरपूर प्रतिकारपासून चांगला प्रतिकार आहे आम्हाला आणि नेहमी असं काही ना काही आम्ही करत राहतो. आमचे एक वॅक्सिनेशन सेंटर आता KDFCची वॅक्सिनेशन सेंटर लायन्स क्लबतर्फे आम्ही त्यांना सर्व टोटल सपोर्ट केले आणि ते पण चालू आहे, फक्त आता 2-3 दिवस वॅक्सिन अवेलेबल नाही म्हणून बंद आहे, तरी होप की मंडेपासून ते चालू होईल. आणि आता एक काम असं, आमची टीम जबरदस्त टीम आहे आमची, आमचे सेक्रेटरी राहुल मिश्रा, ट्रेजरर रमेश कोणकर, फर्स्ट व्ही पी कटारिया मॅडम आहेत, सेकंड व्ही पी आमची अभिलाषा आहे, भरपूर आमची टीम जबरदस्त टीम आहे, तर सर्वांचे सपोर्ट आहे मला आणि असं काम चालतच राहणार. जवळपास किती लोक घेतात याशी? कमीत कमी 10,000 लोकांनी वॅक्सिन घेतलं आहे. 13 एप्रिल गुढीपाडवाला आपण चालू केला होता आणि 200-250 जे ॲव्हरेज आहे, पण मध्ये असं बंद, मध्ये 2-3 दिवस बंद आहे, तरी आम्ही 600 पर्यंत एक दिवसाचे रेकॉर्ड केले आहे. आता दिवसाला 600 पण दिले आहे.